ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उसाचा पाला पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू. करवीर तालुक्यातील साबळेवाडी येथील घटना. उसाचा पाला पेटवताना आगीत सापडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. गुंडोपंत तातोबा पाटील वय वर्ष 65 असे या शेतकऱ्याचं नाव आहे. साबळेवाडी तालुका करवीर येथे ही घटना घडली. सकाळी 11 घडली आहे. घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंडोपंत पाटील यांची साबळेवाडी येथे भोसलेमाळ या नावाच्या भागात शेती आहे. त्यांच्या उसाची तोड झाली होती. शेतातील पाला त्यांनी 11 पेटवला. आग लावल्यानंतर आजूबाजूला शेतात कोणीच नव्हतं. आगीत गुंडोपंत अडकले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना याची कल्पना आली नाही. शेजारच्या शेतात एक महिला कामासाठी आली असता आगीत होरपळल्याने 95% भाजल्याने गंभीर जखमी होऊन उसाच्या सरीत पडलेले गुंडोपंत तिला दिसले. ते पाहून या महिलेने आरडाओरडा केला. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. जखमी अवस्थेत गुंडोपंत यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. CPR चौकात घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे.